त्यांनी तर डिटेल ऑर्डर करण्यासाठी करतील असं सांगितलं. एवढंच झालं ह्याच्यामध्ये काही टाइम शेड्यूल टाइम शेड्यूल म्हणजे काही श्रोणी कश्मीर काही मुद्दे आता काहीच डिस्क्लोज केलेलं नाहीये त्यांनी. त्यांनी फक्त सांगितलं की जे काही टाइम शेड्यूल आहे ह्या पूर्ण हिअरिंगचं ते डिटेल ऑर्डर पास करून सांगतील. पण सर्व पिटिशन असणार आहे, यामध्ये व्हीपची पिटिशन असणार आहे, पक्ष कोणाचं आहे, जे काही प्रोसिडिंग त्यांच्या पुढे आहेत आज त्याच्याबद्दलची प्रोसिजर ते सांगतो. किती प्रोसिजर सर्व याचिका एकत्रित कराव्यात ही मागणी आज पूर्ण केली गेली. त्याला आपण कोणतंच ऍप्लिकेशन आज डिसाईड झालं नाही, आरजीओ झालं नाही, फक्त एवढंच झालंय की प्रोसिजर काय होईल डिसाईड त्यांची प्रोसिजर ते डिटेल ऑर्डर मध्ये सांगतील. तेच ते आज पास करणार आहेत ऑर्डर, त्यांनी रिझर्व करून ठेवले. डिसेंबर पर्यंत ही सुनावणी काही सांगितलं नाही, कोणीच काही सांगितलं माहिती नाही. आता ते ऑनरेबल टाइम शेड्यूल मध्ये प्रोग्राम नाही, ऑनरेबल स्पीकर साहेबांनी काहीही सांगितलेलं नाही, फक्त रिझर्व केलं.